तर मनोज जरांगे पाटलांची आज पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सभा होतीये. 100 एकरवर मनोज जरांगेंची सभा होणार आहे आणि यासाठी भव्य स्टेज, साऊंड सिस्टीम, एलईडी स्क्रीन, जनरेटर असं तगडं नियोजन करण्यात आलेलं आहे. जरांगे पाटलांचा आवाज मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तब्बल 400 हून अधिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आलेली आहेत. तर 3 जनरेटरच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जात असून इंटरनेटची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मनोज जरांगेंची आज संध्याकाळी बारामतीमध्ये देखील सभा होणार आहे. सरकार जे आरक्षण द्यायचा विचार चालू आहे सरकारचा, तो गांभीर्याने नाही असं आपल्याला वाटतंय का? आम्हाला त्याची नाही त्यांनी घेणं. आता 24 ची वाट बघतोय. 24 वेळ घेतलेला आहे त्यांनी आमचा 40 दिवसाचा. गांभीर्य आहे का नाही त्यांना 24च्या नंतर कळन, मग गांभीर्य कशाला म्हणते. नक्कीच ते जरांगे पाटील आणि सरकारला 24 तारखेला कळेल की गांभीर्य काय असताना मराठा आरक्षण कसं मिळणार हेही 24 तारखेलाच कळेल. कॅमेरामॅन सुशांत राऊत सह संजय सरोदे, TV9 मराठी, लेण्याद्री.